नमस्कार, आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारी फक्त दोन साहित्य वापरून उपवासाची बर्फी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. आता ही बर्फी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे आणि अर्ध्या शेंगदाण्याची अशी साल काढून घेतली आणि अर्ध्या असं ठेवले. तुम्ही सगळ्या शेंगदाण्याची साल काढली तरीसुद्धा चालेल किंवा नाही काढली तरीसुद्धा चालेल. तर मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता ज्या वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचा आहे. तर मी ज्या वाटीने इथे गूळ घेतलेलं आहे तर ह्या गुळाच्या वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याच वाटीने इथे एक वाटी गूळ घेतलेले आहे. आणि गूळ असा बारीक असा चाकूने कट करून घ्यायचा आहे म्हणजे पटकन बारीक पण होतो आणि व्यवस्थित मापसुद्धा याचं समजतं. त्या सगळ्यात अगोदर एका मिक्सरमध्ये एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी आपले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर वरून गूळ टाकायचं आहे आणि झाकण लावून चालू पण करत आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने याला मी असं बारीक वाटून घेतलेले आणि गुळामुळं छान असं याला बँडिंगसुद्धा आलेली बघू शकता. आता तुम्ही या सेम मिश्रणापासून याचे लाडूसुद्धा बनवू शकता आणि याचे लाडूसुद्धा खूप असे छान बनून तयार होतात. तर बघू शकता लाडूसुद्धा मस्त होतात. पण आज आपण याची बर्फी बनवणार आहोत. तर बर्फीला छान असं बँडिंग येण्यासाठी थोडंसं फक्त एक चमचा इथं मी तूप टाकून घेतलेले. तर तूप हे गरम करून घेतले त्यामुळे असं वितळलेलं दिसते म्हणजे वितळून घ्यायचं आणि एक चमचा तूप याच्यामध्ये टाकायचं. जास्त तूप टाकायची अजिबात गरज लागत नाही. तुम्ही नाही टाकलं तूप तरीसुद्धा छान अशी याला बँडिंग येते. पण इथं मी एक चमचा तूप टाकून घेतला. तूप टाकल्यानंतर व्यवस्थित त्याचा असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता एक चमचा तूप टाकल्यानंतर छान असा याचा गोळा झालेला आहे. मस्त असा याला बँडिंग आलेला आहे. आता लगेच काय करायचं आहे, कुठलं पण एखादं भांडं घ्यायचं ज्या भांड्यात तुम्हाला बर्फी जमवायची त्याला थोडंसं खाली तूप लावून घ्यायचं आहे आणि हे आपलं जे मिश्रण आहे अशा पद्धतीने याच्यात दाबून दाबून सेट करून घ्यायचं आहे. तुम्ही एखादी प्लेट किंवा ताट घेतलं स्टीलचं तरीसुद्धा चालेल. तर मी अशा पद्धतीने याला दाबून दाबून सेट करून घेऊ राहिले. तर याला चमच्याने असं दाबून छान असं सेट करायचं म्हणजे आपली मस्त अशी बर्फी बनून तयार होते. तर अशा पद्धतीने दाबून सेट करून झाल्यानंतर त्या टाईम असेल तर रूम टेम्परेचरवरती त्याला 10 मिनटं असं ठेवायचं म्हणजे मस्त अशी ही बर्फी सेट होते. तर बघू शकता इथं 10 मिनटानंतर छान अशी आपली बर्फी सेट झालेली आहे. आता लगेच आपल्याला याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर एकदम ही सहज निघते. तर अशा पद्धतीने ताटात काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त अशी छान ही बर्फी आपली दिसू राहिलेली आहे. आता तुम्हाला ज्या आकारात पाहिजे तुम्ही याला त्या आकारात इथं चाकूने कट करून घेऊ शकता. तर मी इथं चौकोनी आकारामध्ये याला कट करून घेणार आहे. तर बघू शकता एकदम सहज अशी कट होती आणि तुम्हाला कट करण्यावरून समजत असेल किती छान आणि किती मऊसुदी बर्फी बनलेली आहे आणि छान अशी दाणेदार अशी बनून तयार झालेली आहे. उपवासाला अशा पद्धतीने बर्फी खाल्ली तर एकदम शरीराला पौष्टिक पण आणि एकदम चविष्ट पण आणि छानसुद्धा लागते. तुम्ही अशी बर्फी जर एकदा बनवून ठेवली ना आणि मुलांना तर लहान मुलांना रोज एक दिली ना तरीसुद्धा मुलांसाठी खूप ही पौष्टिक आहे, खूप छान आहे. तुम्ही उपवास नसला तरीसुद्धा ही खाऊ शकता, उपवासालासुद्धा खाऊ शकता आणि बघू शकता याचं टेक्स्चर किती मस्त अशी दाणेदार बनून तयार झालेली आहे. खूप छान झटपट तयार होणारी ही बर्फी आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धती नक्की बनवून बघा. पौष्टिक पण आहे आणि बघू शकता किती छान अशी दिसू राहिलेली आहे. आता एक बर्फी ना मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती मऊसुदी ही बनलेली आहे. तर बघू शकता तोडण्यावरून तुम्हाला समजत असेल किती मऊसुदी बर्फी आपली बनून तयार झालेली आहे आणि छान असे दाणेदारसुद्धा बनलेली आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. तुम्ही नक्की एकदा अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन असतात सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.